आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. स्थलांतरित व गरजू लोकांना धान्याची मदत करा, शिरोली ग्रामपंचायत बैठकीत आवाहन. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखणं व रेशन धान्य दुकानातील धान्य वापरणं नियोजन संदर्भात आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीत चर्चा झाली. यावेळी स्थलांतरित व गरजू मजुरांना लोकांना अत्यावश्यक धान्याचं किट उपलब्ध करून देण्याचे आवाहन शिरोलीतील दानशूर व्यक्तींना करण्यात आलं आहे. किराणा दुकाने सकाळी 7 ते 12 यावेळेत सुरू राहतील. किराणा व्यापारी असोसिएशन मार्फत अत्यावश्यक धान्याचे 50 किट देणार असल्याचं जाहीर करण्यात आलं. प्रभाग क्रमांक 4 मधील पात्र गरजू लोकांना ग्रामपंचायत सदस्य उर्मिला जाधव यांनी मदत करण्याचं जाहीर केलं आहे. शिरोली गावातील सर्व डॉक्टर सकाळी 2 तास व सायंकाळी 2 तास उपलब्ध असतील असे डॉक्टर असोसिएशन मार्फत जाहीर करण्यात आलं. आज मंगळवारपासून गावामध्ये भाजीपाला विक्री पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. तसेच गावामध्ये संचारबंदी असल्याने कोणी गाडीवरून फिरताना आढळल्यास गाडी जप्त केली जाणार असल्याचं शिरोली पोलिसांनी सांगितलं. अत्यावश्यक कामाकरिता बाहेर पडल्यास पायी चालत जावं असं आवाहन करण्यात आलं. यावेळी सरपंच शशिकांत खवरे, उपसरपंच सुरेश यादव, महेश चव्हाण, सर्व ग्रामपंचायत सदस्य व समिती सदस्य, सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भोसले व उपनिरीक्षक अतुल लोखंडे, ग्रामविकास अधिकारी AS कठारे, तलाटी संदीप बरगाले, कोतवाल संदीप पुजारी, कृषी सहाय्यक प्रमोद कांबळे, तंटामुक्त अध्यक्ष सतीश पाटील उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी पुलाची शिरोलीहून कुबेर हंकारे.